नाही का आपण 12th मॅन इथे पाठवा किंवा ज्याला ज्यांना सगळ्या खेळाडूंची नाव माहिती असे खेळाडू पाठवा. आपण मॅन्युअल स्कोर त्याचबरोबर ऑनलाईन स्कोर सुद्धा करतोय जिथे प्रत्येक खेळाडूचा नामोल्लेख होणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यावेळेस खेळाडू येतो त्यावेळेस त्याचं नाव तिथं मेन्शन होतं तरच स्कोर पुढे नेता येतो, अन्यथा स्कोर तिथेच थांबतो. त्यामुळे जबाबदारी आपली आहे की आपली नावं व्यवस्थितरित्या स्कोररला कळवणं महत्त्वाचं आहे. पंच या ठिकाणी इशारा करत आहेत की आता मॅच सुरू करायची आहे, सगळे तयार आहेत त्यामुळे आपण काही थांबणार नाही. चला मॅच सुरू होते. पालकमंत्री प्रीमियर लीग 2022 मॅच आहे ते अथर्व इलेव्हन विरुद्ध स्वप्नील इलेव्हन. अथर्व इलेव्हन संघाचे संघनायक सन्मान्य प्रदीपजी कोरडे यांच्या माध्यमातून ही टीम या स्पर्धेमध्ये दाखल होते. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला तिथे आणि चेंडू पहा या दोन संघ मालकांच्या माध्यमातून आपल्याला हे संघ या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. संघ मालकांचं आम्ही मनपूर्वक कौतुक करतो. IPL सुरू झालेलं आहे. IPL मध्ये अब्जावधी रुपये तिथं संघ मालकांनी खर्च केलेले आहेत, परंतु त्यांनी लावलेल्या 1 रुपयाचं त्यांच्याकडे पुन्हा एकदा 2 रुपयात रूपांतर होणार आहे किंवा त्याच्यापेक्षाही जास्त रिटर्न्स त्यांना तिथे मिळतील. या स्पर्धेमध्ये ज्या संघ मालकांनी खेळाडूंसाठी पैसे लावलेले आहेत त्यांनाही माहिती आहे की त्यातला 1 रुपया त्यांना परत येणार नाही आहे. फक्त खेळाचे ओहो इथे क्षेत्ररक्षक मिडॉनचा होता चेंडू खाली, मात्र ड्रॉप होईल हा कॅच आणि फलंदाजाला मिळेल जीवदान. धावफलकावरती 6 धावा, षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये सुरू आहे. रिया मंडप डेकोरेटर्स जोवेली गाव प्रोप्रायटर रोशनजी धुळे यांचं आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. ह्या स्पर्धेची सगळे जे आपण बॅनर्स बघतो किंवा त्याचबरोबर मंडप बघतो ही अत्यंत सुंदर रचना रिया मंडप आणि डेकोरेटर्स जोवेली गाव रोशनजी धुळे यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे, त्यांचं मनापासून कौतुक आहे. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाज अमोल आपण बघतोय या षटकामध्ये 6 धावा खर्च करताना, मात्र फलंदाजांना जीवदानं मिळालेली आहेत. पहिला चेंडू चुकला होता खरं तर, जो चौकार मिळाला यावेळेस पाहायचंय. स्लॉक करायचा प्रयत्न होता, इथे सुंदर फटका स्क्वेअर. थँक्यू थँक्यू थँक्यू. फलंदाजाचं नाव समजलेलं नाही आमच्यासाठी, तो अनामिक आहे. स्ट्रायकर फलंदाज कोण आहे? नॉन स्ट्राईक एंडला रेहबर आहे, रेहबर बुबेरे. आणि स्ट्रायकर फलंदाज, तुम्ही 10-11 प्लेअर असेल तर पाठवा ना इकडे, तुमची बॅटिंग आहे ना, काय हरकत नाही. 11 तर आहे ना तुमच्याकडे. पुन्हा एकदा इथे फलंदाज बाद तोंडावरी योगेश राऊत माणूस भारी. तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी. तोंडावरी योगेश राऊत माणूस भारी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशन, BPL क्रिकेट टूर्नामेंट वांगणी गावाची शान. BPL क्रिकेट टूर्नामेंट वांगणी गावाची शान. राजेंद्र शेलार संपत देशमुख देती सर्वांना मान. पालकमंत्री प्रीमियर लीगचे जमल्यात सर्वजण. पालकमंत्री प्रीमियर लीगचे जमल्यात सर्वजण. स्वप्नील शेलवले वीरेंद्र झवेरी त्याची नरीच कामगिरी. क्रिकेट वीरानी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी. आपण मॅच मैदानामध्ये पालकमंत्री प्रीमियर लीग आणि
दीपकजी चव्हाण, योगेशजी राऊत आणि त्यांच्या सहकार्यांतर्फा तथा धर्मवीर छत्रपती संभाजीराजे फाउंडेशनचं एक सदाबहार आयोजन. चला मॅच मध्ये इथे पहिलं षटक अमोलचं संपलेलं आहे. 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये जाता जाता त्याने एक फलंदाज निश्चित बाद केला आणि बाद होणारा फलंदाज आहे तो भास्कर. भास्कर इथे बाद झाला. तर बघा, रेहबर आणि त्याच्याबरोबर नवीन साथीदार, त्यांचंही नाव आमच्यापर्यंत अजूनपर्यंत पोहोचलेलं नाहीये, मात्र गोलंदाजीला सुरुवात होते. एक्स्ट्रा कव्हर, क्षेत्ररक्षक तिथे, विलक्षण फेक, चेंडू हातातून निसटला गोलंदाजाच्या आणि त्यामुळेच फलंदाजाला इथे जीवदान मिळते. या छोट्या चुका आहेत, परंतु पुढे जाऊन त्या मोठं रूप धारण करू शकतात. एक छोटंसं छिद्र विशाल जहाजाला बुडवू शकतं. ही म्हण, हा वाक्प्रचार आम्ही शाळेत असल्यापासून शिकतोय, परंतु क्रिकेटच्या मॅचमध्ये आपण बघतो की एखादी चूक सुद्धा तुम्हाला मोठ्या पराभवाला कारणीभूत ठरते आणि मग म्हणतो आपण, अरे नाही, इथं कॅच घेतला असता तर तिथे तर जिंकलो असतो आपण, तिथे आपण धावबाद केला असता तर जिंकलो असतो. मग या जर तरच्या भाषेला कोणता महत्त्व त्यावेळेस उरत नाही, जर तर शिवाय क्रिकेटचं पान हालत नाही आणि जर तर शिवाय क्रिकेट चालतही नाही. यावेळेस बाहेरची कट, नो चान्स फॉर स्टॉप द बॉल, आउटफील्ड खूप वेगवान, थर्ड मॅनला पालकमंत्री, प्रीमियर लीग, बीपीएल, बीपीएल फंगनी क्रिकेट, प्रीमियर लीग, बीपीएल, बीपीएल पालकमंत्री, प्रीमियर लीग, बीपीएल, बीपीएल सरमान थोडा सोळा त्या ठिकाणी. पहिलवान अनिकेत भाऊ घुले, शिवभक्त प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आणि युवासेना पुणे जिल्हा यांच्या ठिकाणी आगमन होईल आणि त्यांच्या समवेत अभिषेकजी गायकर जे कर्जत टेनिस बॉल क्रिकेटच्या असोसिएशनचे अध्यक्ष आहेत त्यांच्या ठिकाणी आगमन होणार आहे. नक्कीच आपण या मागणी विभागामध्ये, या मागणी नगरीमध्ये आपण त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत करू. जाऊया मॅचच्या दिशेने. अगदी पहिल्या सत्राला या ठिकाणी सुरुवात होते आणि कॉमेंट बॉक्समधून पुन्हा एकदा जोडले जातील आदरणीय नरेश चिटोमे सर. थँक्यू, थँक्यू महेश सर. आपण पाहतोय दुसरं षटक सुरू झालेलं आहे आणि धावफलकावरती 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अथर्व इलेव्हन फलंदाजी करताना आपण मैदानामध्ये बघतोय. स्वप्नील इलेव्हन विरुद्ध अथर्व इलेव्हन अशी मॅच या मैदानामध्ये सुरू आहे. काल देखील या दोन संघांना आपण या मैदानामध्ये पार्टिसिपेट होताना बघितलं होतं. विशेष म्हणजे अथर्व इलेव्हनला काल एक सामना गमवावा लागलेला आहे, तर स्वप्नील इलेव्हननं एक सामन्यामध्ये विजय संपादन केलेला आहे. आज बघायचे अमोल, कालचा मॅन ऑफ द मॅच होता, 25 धावांची खेळी त्यानं काल उभी केली होती. आज अमोलकडे देखील पुन्हा एकदा जबाबदारी असणार आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण सुनील केवणेला बघितलं, दोन्ही सत्रामध्ये अर्थात काल आज त्यानं शानदार फलंदाजी केलेली आहे. आज पुन्हा एकदा यानंतरच्या मॅचमध्ये, आता त्याच्या पुढच्या 6व्या मॅचमध्ये तुम्हाला सुनील केवणेला बघायचे. तर बघू धावफलकावरती आहे 17 धावा षटक क्रमांक 30 दुसरं मैदानामध्ये सुरू. गोलंदाज प्रशांत रोडेनच्या बाजूने गोलंदाजी करेल. प्रशांत समोर फलंदाज भास्कर. षटक दोन संपले जातील आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अथर्व इलेव्हन. यावर्षी पहिल्यांदाच दिवस रात्र या प्रकारामध्ये ही स्पर्धा सुरू होते. गेले 4 पर्व आपण दिवसा बघितलेले आहेत. अतिशय सुंदर आयोजन, म्हणजे आपण म्हणतो ना की इथे हातखंड आहे. आमच्याकडं खांद पडणे असा एक वाक्प्रचार आहे किंवा एक म्हण आहे. तुमच्याकडं मला वाटत नाही की तो वाक्प्रचार रूढ असेल म्हणून. खांद पडणे म्हणजे काय? एखाद्या गोष्टीची सवय लागणे. आणि या स्पर्धेचे जे आयोजक आहेत ना, आयोजनाची त्यांना इतकी सवय लागलेली आहे की ते किती सुंदर आणि सदाबहार आयोजन करतात त्याचा प्रत्यय तुम्हाला काल आज येतो, या पुढचे 3 दिवस येणार आहे. याबरोबरच एक पाहिजे 3री धाव घेण्याचा प्रयत्न, विलक्षण वेगवान, विद्युल्लतेच्या वेगानं या 3 धावा पूर्ण होतील. काय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आहे. जसे वीज क्षणात इथे तर क्षणात तिथे,
तितक्या वेगानं इथे या तीन धावा या दोन्ही फलंदाजांनी घेतलेल्या आहेत. रेहबर आणि भास्कर ही जोडी मैदानामध्ये आपण बघतो खेळताना. धावफलकावरती 20 धावा, षटक क्रमांक 3 सुरू असताना अथर्व 11. गोलंदाज अमोल चव्हाण. अमोल चव्हाणचं पहिलं षटक, चेंडू हवेमध्ये, इथे झेल टिपला जाईल आणि फलंदाज क्रमांक 2 बाद होईल इथे भास्कर. या पीपीएल लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान, या पीपीएल लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान. ही क्रिकेट पटूंची खान, ही क्रिकेट पटूंची खान, इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट जीव की प्राण प्राण प्राण. या पीपीएल लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान, या पीपीएल लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान. या पीपीएल लीगची शान वांगणी परिसराचा दोन गडी बाद धावफलकावरती 20 धावा अथर्व 11. तिसरं षटक, अमोल चव्हाण पुन्हा एकदा चेंडू उडवलेला इथे स्क्वेअर लेगला, बाउन्सर होता आणि सुंदर फटका तिथे एक्झिक्यूट केला, मात्र एक धाव या ठिकाणी मिळते. धावफलकावरती पुढे 21 धावा दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं धावा केवळ 10 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा. मात्र पहिल्या षटकामध्येच अमोलनं एक गडी टिपला होता, तिसऱ्या षटकासाठी अमोल ज्यावेळेस आला त्याने पुन्हा एकदा एक फलंदाज टिपलेला आहे. डाव्या हाताने राऊंड विकेट, ओहो हो, भन्नाट वेगानं, हा परफेक्ट यॉर्कर होता, थोडासा वाईड होता ऑफ स्टंपचा आणि त्यामुळंच इथे यष्ट्या पडल्या नाहीत. अतिशय भन्नाट यॉर्करवरती देखील हुकूमत प्रस्थापित करतात आपल्या ग्रामीण भागातील खेळाडू देखील. एक काळ असा होता की भारतीय संघाला वेगवान गोलंदाज सापडायचे नाहीत. रमाकांत देसाई यांनी काही काळ ही भूमिका बजावली, परंतु त्यानंतर तितका समर्थ वेगवान गोलंदाज भारतीय संघाकडे आला नाही. मनोज प्रभाकर, कधी कधी सुनील गावस्कर यांनी सुद्धा भारतीय क्रिकेटची गोलंदाजी ओपन केलेली आहे, परंतु जवागल श्रीनाथ, व्यंकटेश प्रसाद, त्याच्यानंतर मग असे अनेक खेळाडू, इरफान पठाण या खेळाडूंनी खूप चांगले, मुनाफ पटेल, खूप चांगले चांगले खेळाडू यानंतर इथे आले आणि आज भारतीय वेगवान गोलंदाजी ही जगातली सर्वोत्तम वेगवान गोलंदाजी आहे. फलंदाज बाद होतो इथे, लेग बिफोर विकेटचा शिकार, धक्का क्रमांक 3. पूरे प्राण से, जी जान से, पूरे प्राण से, बस एक आवाज निकलती है, बीपीएल बीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीग, बीपीएल बीपीएल पंगनी क्रिकेट प्रीमियर लीग, बीपीएल बीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीग, बीपीएल बीपीएल पंगनी क्रिकेट प्रीमियर लीग. तो मारेंगे चौका, रन बना के जीतेंगे, नहीं छोड़ेंगे मौका, आएगा जब मौका तो मारेंगे चौका. थैंक यू डीजे, 21,000 के वर्ती चौथा मोहरा, रुकना नहीं, रुकना नहीं, रुकना नहीं, रुकना नहीं, बाजी हम तो मारेंगे. बीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीग, बीपीएल बीपीएल पंगनी क्रिकेट प्रीमियर लीग, बीपीएल बीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीग, बीपीएल बीपीएल पंगनी क्रिकेट प्रीमियर लीग. गोलंदाज सत्तू हमारी पक्की, ये सोच कर हम खेलेंगे आखिरी ओवर तक भी, जी जान मध्ये अतिशय परिचित आहे. वारणेचा वाघ ही कादंबरी तुम्ही जर वाचली असेल
तर ती ज्या व्यक्तिमत्वाभोवती फिरते त्या कादंबरीचा जो हिरो आहे तो सत्तू भोसले आहे आणि हे प्रत्यक्षातलं पात्र आहे. सत्तू इथे गोलंदाजी मार्कवरती, याबरोबरच हुंच आकाशामध्ये चेंडू आकाशात जातोय, क्षेत्ररक्षक तिथे खाली झेल टिपला, पाचवा फलंदाज बाद. विशेष म्हणजे सत्तू हा या मैदानाचा पिच. या ठिकाणी ज्या मान्यवरांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते मान्यवर आदरणीय पहिलवान अनिकेत भाऊ घोले यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. शिवभक्त प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आणि युवा सेना पुणे जिल्हा यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. साहेब आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत, आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. अनिकेत भाऊ घुले यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यानंतर त्यांच्या समवेत अभिषेकजी गायकर कर्जत टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष त्यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. साहेब आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. सर्वांचं हृदयाच्या अंतकरणातून स्वागत. या ठिकाणी अखंड महाराष्ट्रामध्ये मित्रांचा एक मोठा कारवा निर्माण करणारे युवक नेतृत्व, एक जबरदस्त पर्सनॅलिटी लाभलेले एक उत्तुंग व्यक्तिमत्व सन्माननीय अनिकेत दादा घुले यांचं मंचावरती आगमन झालेलं आहे. टायगर ग्रुपच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चिर परिचित असलेले हे नेतृत्व आज तळेगाव दाभाडे या छोट्याशा गावातून पुढे येत महाराष्ट्रभर या ठिकाणी युवकांचं संघटन करत त्यांना एक नवी दिशा, त्यांच्यामध्ये नवी उमेद निर्माण करण्याचं काम करतात. आज या मंचावरती आम्ही अनिकेत दादा घुले यांचं मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. अनिकेत दादा घुले हे क्रिकेटचे मोठे चाहते आहेत. वयाच्या 16व्या 17व्या वर्षापासून क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि त्यानंतरच्या काळामध्ये आज युवकांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेलं हे नेतृत्व आहे. सन्मान्य तानाजी शेठ जाधव, तानाजी भाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली टायगर ग्रुप महाराष्ट्रभर युवकांची मोठी यंत्रणा निर्माण करताना आपण बघतो, युवकांची मोठी मैत्रीचा एक सागर निर्माण करताना बघतो आणि त्यांच्याच खांद्याला खांद्या लावून आज महाराष्ट्रभर टायगर ग्रुपचं काम बघतात अनिकेत भाऊ घुले. आज मंचावरती त्यांचं आगमन झालेलं आहे. आम्ही अनिकेत भाऊंचं इथे मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. याबरोबरच एक चांगला फटका, चेंडू जातोय तो डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर, इथे मिळत आहे 4 धावा, खणखणीत सुपरसॉनिक. खरंतर युवकांच्या मदतीला धावून जाणारं एक नेतृत्व आहे. महाराष्ट्रातील कोणताही युवक जर संकटात असेल, त्याच्यावरती अन्याय होत असेल, तर तुम्ही अनिकेत भाऊंशी संपर्क साधू शकता. त्यांची यंत्रणा तुमच्या पाठीशी क्षणार्धात उभी राहते आणि कोणत्याही ठिकाणी तुम्हाला मदत हवी असेल तर तिथे अगदी कमी वेळात मदत उपलब्ध करणारे नेते म्हणजे धावफलकावरती आपल्याला जायचंय. इथे एक क्रमांक 4 संपलेले, शेवटचं षटक मैदानामध्ये शिल्लक आहे. अफाट जनसंपर्क आणि तरुणांमध्ये मोठी क्रेज अनिकेत भाऊ घुलेंची आहे. त्यांचं ज्यावेळेस लग्न झालं
त्यांच्या लग्नाला किती लोक हजर असतील असं तुम्हाला वाटतं? युवकांच्या संपर्कात जाणं, त्यांच्यामध्ये मैत्री रुजवणं, फुलवणं, त्यांच्या मदतीला धावून जाणं, त्यांच्या कोणत्याही संकटामध्ये मित्रांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणं म्हणजे अनिकेत भाऊंचा छंद आहे. तब्बल 1,00,000 लोक त्यांच्या विवाहासाठी उपस्थित होते त्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी. आणि एवढी माणसं जमवणं, माणसांचा अथांग सागर जमवणं हे सोपं काम नाही. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे. आणि आज अनिकेत भाऊंचं या मंचावरती आगमन झालेलं आहे. जरूर तुम्ही सुद्धा टायगर ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता. एक वेगळी उमेद, नवीन आशेचा किरण तुम्हाला तिथे मिळू शकतो. आणि हे या ग्रुपनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सिद्ध केलेलं आहे. चला मॅचकडे जाऊ जिथे धावप. मी एकदा तानाजीभाऊ जाधव यांना प्रश्न विचारला होता की तुमच्या मोबाईलमध्ये कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये किती कॉन्टॅक्ट आहेत, तर त्यांनी मला सांगितलं होतं 2,00,000. 2,00,000 कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असणं एवढी सोपी गोष्ट नाही. मैत्री करणं सोपं आहे, मित्र जमवणं सोपं आहे, परंतु मित्र टिकवणं अत्यंत अवघड आहे. आणि त्यासाठी अहोरात्र काम करावं लागतं. कोणत्याही वेळेला मित्रांच्या मदतीला हाक द्यावी लागते, ओ द्यावी लागते. आणि आज संबंध महाराष्ट्रामध्ये टायगर ग्रुपच्या माध्यमातून ही मंडळी काम करतायत. अभिमान आहे आपल्याला या मित्रांचा. जाऊ मैदानामध्ये. धावफलकावरती आहेत 32 धावा. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये सुरू आहे. याबरोबरच हो सुंदर चेंडू फुलर लेनचा. थोडीशी फ्लाईट होती, अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न होता फलंदाजाचा, मात्र फसलेला. धावफलकावरती आहे 32 धावा. 32 रन. लो स्कोर मॅच आहे. मगाशी देखील आपण लो स्कोर मॅच बघितली, आता पुन्हा एकदा अजून एक लो स्कोर मॅच आहे. मात्र शेवटच्या काही चेंडूंमध्ये मोठे फटके आले तर या मॅचमध्ये अजून रंगत वाढेल. उजव्या हाताने ओवर द विकेट, यस बिग हिट, मात्र चेंडू आकाशामध्ये. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक तिथे चेंडूच्या पाठीमागं, मात्र झेल तिथे ड्रॉप होतोय. मागे धावत जात झेल टिपण्याचा प्रयत्न केला इथे आणि चेंडू मात्र ठरेल. 2 धावा इथे मिळत आहेत. 2 धावांबरोबरच धावफलक पुढे पोहोचतोय तो 34 धावा. मगाशी तुम्हाला एका झेलाचं वर्णन केलं होतं की त्या झेलानं भारतीय क्रिकेटमध्ये अमूलाग्र बदल केला. 1983 विश्वचषकामध्ये कपिल देवनं झेल घेतला होता विवेन रिचर्डचा, तो झेल देखील भारतामध्ये क्रिकेटमध्ये दूरगामी परिणाम करणारा ठरला. कारण त्यानंतर भारतानं वर्ल्ड कप जिंकला, गावागावात क्रिकेट पोहोचलं, प्रचंड क्रेज क्रिकेटची तयार झाली आणि भारत देश संपूर्ण क्रिकेटमय झाला. प्रत्येक गावामध्ये टीम्स तयार झाल्या, प्रत्येक गावामध्ये स्पर्धा व्हायला लागल्या आणि आज जे क्रिकेट आपण पाहतो भारतामध्ये रुजलेलं ते केवळ ते एका झेलाची कमाल आहे. विचार करा, कपिल देवनं जर तो झेल घेतला नसता तर इथं आज स्पर्धा नसती, हे मी छाती ठोकपणे सांगतो. एक झेल किती परिणाम करतो क्रिकेटमध्ये हे उदाहरण आहे. दरम्यान धावफलकावरती आपण जाऊ शकतो. इथे पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. 36 धावा. शेवटच्या षटकातील शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. अथर्व 11 प्रथम फलंदाजी करत असताना आपण बघतोय मैदानामध्ये 35 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजीमध्ये आज अमोल चव्हाणनं कमालीची कामगिरी केली. 3 गडी बाद केले 14 धावांमध्ये. आणि त्यानंतर सत्तूनं देखील 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. ओ हो हो, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ टायमिंग, बेमिसाल. कोणती बंधनं त्यांच्या येत नाही. मावळ तालुक्याचे आमदार सुनील अण्णा शेळके त्यांचे खूप जवळचे मित्र आहेत. त्याचबरोबर विविध पक्षांमध्ये त्यांचे असंख्य मित्र आहेत. मैत्रीमध्ये ते पक्ष कधीच येऊ देत नाही आणि त्यामुळंच मैत्रीचा हा झरा अखंड वाहतोय. षटक संपलेलं आहे, इनिंग संपलेली आहे. 5 षटकांचा खेळ संपला धावफलकावरती. 43 धावा. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विजयासाठी 44 धावांचं लक्ष आहे. 5 षटकं आणि 44 धावा.
थँक्यू थँक्यू. क्षेत्ररक्षण तयार ठेवा, फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. मॅच आहे अथर्व इलेव्हन विरुद्ध स्वप्नील इलेव्हन. आजच्या रात्रीतली ही चौथी मॅच आहे. अजून यानंतर चार मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. काल रात्री 2 वाजेपर्यंत आपण मॅच कव्हर केलेले आहेत. ती वेळ कमी करण्याचा प्रयत्न आयोजकांचा आहे, त्यामुळे आज टाइम लिमिट अत्यंत काटेकोरपणे आपण वापरतोय हे लक्षात असू द्या. बघा जाव, विजयासाठी 44 धावांची गरज आहे. मला वाटतं या धावा डोंगर आहेत की टेकडी आहे याचं उत्तर पुढच्या इनिंगमध्ये आपल्याला बघायला मिळेल. डोंगर असला काय, टेकडी असलं काय, फोडायचं म्हटल्यानंतर बुलडोजर आलाच, आणि बुलडोजर आला तर त्याला डिझेल असल्याशिवाय काम चालणार नाही. या ठिकाणी मी पेट्रोल पंप अर्थात डिझेल टाकण्यासाठी विनंती करतो विनोद पाटील सरांना. या, स्वागत आहे. गुरु इलेवन आणि आनंदी इलेवन दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. नेक्स्ट मॅच आनंदी इलेवन आणि गुरु इलेवन. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपणास विनंती, आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. दोन्ही संघनायकांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचे. आनंदी इलेवन टीमचे कॅप्टन आणि प्रतिस्पर्धी संघ गुरु इलेव्हन. मॅचला ठिकाणी सुरुवात होते. कॉमेंटरी बॉक्स मध्ये आपण जाऊया. नाउ बॅक टू क्रिकेट, ओवर टू कॉमेंटरी बॉक्स. थँक्यू व्हेरी मच महेश, थँक्यू व्हेरी मच नरेश ढोमे सर, उपस्थित तमाम लाडकी रसिकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत अद्वितीय अविश्वसनीय खेळामध्ये हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहतायत पालकमंत्री प्रीमियर लीग 2022, अत्यंत सुंदर सुबक विलोभनीय लक्षवेधी आकर्षक मनमोहक अनुपम शिस्तबद्ध आणि पारदर्शक आयोजन. याची देही याची डोळा क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा. मैदानावरती सामना सुरू आहे चौथा, आणि अथर्व इलेव्हन वर्सेस स्वप्नील इलेव्हनमध्ये हा सामना सुरू आहे. अथर्व इलेव्हन प्रदीप कोरडे यांचा संघ, तर स्वप्नील इलेव्हन स्वप्नील शेलवले आणि आदरणीय राहुल विशे यांचा संघ. 44 धावा करायच्या आहेत. स्वप्नील इलेव्हनला माफक लक्ष जरूर वाटतं आहे, पण कुठलंही लक्ष विजयाची कधीच गॅरंटी देत नाही असं आपण नेहमी पाहिलेलं आहे. आणि क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ, सरड्यासारखा रंग बदलणारा हा खेळ, कधी या बाजूला कधी त्या बाजूला झुकताना आपण अनेकदा पाहिलेलं आहे. आणि या खेळामध्ये या खेळातली अनिश्चितताच या खेळाला महान बनवत असते. कालही उलटफेर आपण पाहिले, क्रिकेटमध्ये नेहमीच उलटफेर आपण पाहत असतो. या सामन्यात बघूया काय दडले. 44 करायचे. सलामीवीर अमोल चव्हाण आणि कवी शेंडे स्ट्राईकला यावेळेस आपण कवीला पाहतोय. सलग 2 चेंडू डॉट फेस केले आहेत. बॉलिंग मार्क व सुनील आहे. रिवर्स अटेम करताय. 2 चेंडू डॉट गेल्यानंतर रिवर्स घी अगर सीधी उंगली से ना निकलता हो तो उंगली टेढी करनी चाहिए. आणि त्यामुळेच इथे कवी शेंडेने रिवर्सचं अस्त्र बाहेर काढलं आणि रिवर्सने स्वतःच्या अकाउंटचा श्री गणेश केला आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती 5 घरामध्ये. 44 असंख्य विक्रम कवीच्या नावावरती आहे. अत्यंत प्रतिभावंत खेळाडू. मैदानाला जरी सीमारेषा असली तरी कवी शेंडेच्या गुणवत्तेला कुठेही सीमारेषा नाही हे आजवर आपण पाहिलेलं आहे. मागील काही वर्षांचा विचार केला तर कवीने धारूरसाठी खेळताना नेहमीच चमकदार कामगिरी केलेली आहे. तीच कामगिरी त्याला इथेही करायची आहे आणि त्याच इराद्याने मैदानावरती उतरला आहे. 2 चेंडू डॉट गेले होते, त्याची नुकसान भरपाई या सलग 2 चौकाराने गेले कवी शेंडेने. BPL palakmantri premier league BPL bangni cricket premier league BPL palakmantri premier league BPL bangni cricket premier league. Thank you. धावपळ करती फुलते बहरते वृद्धिगंत होते 9 घरात. अवसा गॅप मध्ये पंच करतात. व्हाट अ शॉट. आणखी
तर धावसंख्या धावपळकर ते आपण पाहत आहे 14 धावा. या ठिकाणी आपण नाणेफेकीचा कौल करू नेक्स्ट मॅचचा. या स्पर्धेला भेट देण्यासाठी खरं तर आपण पाहतो या ठिकाणी ज्यांच्या आतुरतेने आपण वाट पाहत होतो ते आदरणीय अनिकेत भाऊ घुले. आपणास विनंती करेन आपण आपल्या शुभासे या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करायचे. शिवभक्त प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आणि युवा सेना पुणे जिल्हा यांच्या शुभास या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. मी विनंती करेन अनिकेत भाऊ घुले यांना आपण यावं आपल्या शुभासे या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. दोन टीम मध्ये आनंदी इलेव्हन आणि गुरु इलेव्हन आणि सन्मानी अभिषेक जी गायकर आपणास देखील विनंती केली जाईल. कर्जत टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष या दोनही मान्यवरांच्या शुभासे या ठिकाणी आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. पालकमंत्री प्रीमियर लीग 2022 हे पर्व पाचवं आणि या पाचव्या पर्वामध्ये उपस्थित मान्यवर यांच्या शुभासे केला जातो टॉस. हेड असा कॉल. मान्यवरांना विनंती करेन आपण या ठिकाणी आनंदी इलेव्हन या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि या ठिकाणी आपण आदरणीय अनिकेत भाऊ घुले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान या व्यवस्थापन समितीच्या वतीनं जे अध्यक्ष आहेत या पालकमंत्री प्रीमियर लीगचे आदरणीय दीपकजी चव्हाण यांच्या शुभास आणि अनिकेत भाऊ घुले यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. यथोचित मान सन्मान एक चांगलं व्यक्तिमत्व युवकांच्या गळ्यातील ताईत म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे या ठिकाणी जे मान्यवर आम्हाला बोलत त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं या स्पर्धेचे लाडके शिल्पकार या स्पर्धेचे जनक आणि या स्पर्धेचे प्रणेते दीपक दादा चव्हाण यांच्या शुभासे तर धन्यवाद अनिकेत भाऊ घुले. आणि त्यानंतर आपण या ठिकाणी शुभ सन्मान करू कर्जत टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय अभिषेक जी गायकर. मी प्रसाद जी परब साहेब शिवसेना शहर प्रमुख वांगणी आणि किशोरदादा शेलार या दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती करेन. खऱ्या अर्थाने वांगणी शहराची एवन जोडी आणि त्यांच्या वतीने त्यांच्या शुभासे या ठिकाणी अभिषेक गायकर साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती मुलशी पाटण फेम आदरणीय श्रीकांत मामा लालगुडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान व्यवस्थापन समितीच्या वतीनं करण्यात येईल. मी विनंती करेन प्रसादजी परब आणि किशोरदादा शेलार यांना की आपल्या शुभास आपण श्रीकांत मामा लालगुडे यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी करायचा आहे. भरपूर मान्यवरांची मांदियाळी देव ही भारतीय संस्कृती या ठिकाणी जपली जाते. या स्पर्धेच्या वतीनं म्हटलं जातं ना निर्जीव भिंत चालवण्यासाठी गरज आहे संत ज्ञानेश्वरांची, पाण्यामधलं दूध ओळखण्यासाठी गरज आहे राजहंसाची आणि या व्यासपीठाची शोभा वाढवण्यासाठी गरज आहे तुमच्यासारख्या अतिथीगणांची. ते अतिथीगण या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय सुभाजी पालकर आपणास विनंती आपण देखील पुढे यायचं. आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल व्यवस्थापन समितीच्या वतीनं. सुभाजी पालकर मी विनंती करेन दीपकदादा चव्हाण आपल्या शुभासे सुभाजी पालकरांचा यथोचित मान सन्मान करायचं. त्यानंतर सन्माननीय वैभवजी बोराडे या ठिकाणी उपस्थित आहेत. वैभवजी बोराडे आपणास देखील विनंती आपण देखील पुढे यायचे. योगेश राऊत या स्पर्धेची आपण पाहतोय स आयोजक वैभवजी बोराडे संदीपजी देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. संपत जी देशमुख साहेब यांचे शुभ असे संदीपजी देशमुख यांचा शुभ सन्मान. त्यानंतर अक्षयजी एलवंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. अक्षयजी एलवंडे यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर शेखरजी बोराडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान शहबाजचाचा बोबेरे यांच्या शुभ हस्ते
अनंता सावंत, सन्माननीय अनंताजी सावंत, सन्माननीय अनंताजी सावंत यांचा शुभ सन्मान केला जाईल. दत्तामामा बनवडे यांचे शुभ हस्ते, सन्माननीय किरणजी पालकर, सन्माननीय किरणजी पालकर यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जाईल. योगेश राऊत यांचे शुभ हस्ते. त्यानंतर सन्माननीय नितीनजी गायकवाड, सन्माननीय प्रभातजी परब जे पीपी रेव्हेंजर्स संघ मालक देखील आहेत. प्रतीकजी गायकवाड, सन्माननीय प्रतीकजी गायकवाड आपणास विनंती आपण देखील यावं, आपला शुभ सन्मान केला जाईल. संदीपजी भुंबक, सन्माननीय संदीपजी भुंबक, सन्माननीय प्रकाशजी गायकवाड, सन्माननीय विजयजी गायकवाड, सन्माननीय सचिनजी गायकवाड, सन्माननीय दर्शन खामगावकर, सन्माननीय ऋषिकेश आणि सन्माननीय साई हिरमट या सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती आहे. आपण व्यवस्थापन समितीच्या वतीनं केला जाईल. योगेशजी राऊत यांच्या शुभासे आणि मॅच या ठिकाणी स्टार्ट आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. नाव बॅक टू क्रिकेट ओ टू कॉमेंट्री बॉक्स. तर या दरम्यान 20 धावा धावफलकावरती आहेत आणि अजूनही 24 धावांची गरज आहे. एक गडी बाद झाले कवी शेंडे डगआउटमध्ये आलेले आहे. त्याच्या जागेवरती नितेश लहाने हा खेळतोय 4 धावसंख्येवरती. हा चेंडू अत्यंत वेगवान होता. बॉलिंग मार्कर आपण पाहताय हर्षदला. 3 गोलंदाज पहिल्या 3 षटकामध्ये वापरण्यात आले. पहिल्या षटकात सुनीलने 13 धावा दिल्या, त्यानंतर योगेशने 6 धावांचं षटक हाताळलं आणि आता हर्षद मात्र इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना 4 चेंडूत फक्त 1 धाव दिली. डॉट चेंडूचं पर्सेंटेज या ठिकाणी वाढताना दिसतंय. हो, स्लोअर वन, फसवा चेंडू यावेळेस मात्र लेटकरच्या माध्यमातून पाठवलाय. थर्ड मॅन सीमारेषेबाहेर चौकार. भाऊ घुळे रजा घेत असताना आपला बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेला दिला, या मंचाची शोभा वाढवली, त्याबद्दल अनिकेत भाऊ घुळे आणि त्यांच्या तमाम सहकाऱ्यांचं आम्ही हृदयाच्या अंतःकरणातून आभार व्यक्त करतोय. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. तर अनिकेत भाऊ रजा घेत असताना त्यांना पुढील वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊया आणि वळू आपण मॅचच्या दिशेने. अनेक मान्यवर पहिल्या दिवसापासून आपण या मंचावरती पाहिले आणि येणाऱ्या 4 दिवसामध्येही आपल्याला असंच चित्र पाहायला मिळेल. पाणी हवं आहे, पाणी घेऊन जायचं मैदानात, पंचांचा इशारा येतोय. तर आमचे ड्रिंकर्स कोणी असाल तर प्लीज पाणी घेऊन जा मैदानात. आपण एक नजर स्कोअर कार्डवरती वळूया. 3 षटकं संपन्न झाले आहेत. धावा धावपळ करते आहेत 24, अजूनही 20 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 12, पहिल्या षटकात 13 आले होते आपण. त्यानंतर धावांची जी गती आहे ती कमी होत गेली. योगेशचं षटक 4 धावांचं राहिलं, 6 धावांचं राहिलं, पण त्याहीपेक्षा कमी धावा हर्षदने खर्च केल्यात 5, म्हणजे 12 चेंडूत आता 20 धावांची गरज आहे विजयासाठी मैदानावरती स्वप्नील 11 या संघाला. जो खेलेगा खेल उसे याद आएगा दुचट्टी का. Yeah.
फिल्डिंग लगे लवा आणि ड्रिंक्स ब्रेक संपलेला आहे. लक्ष्मीकांत शेलार रूफ लाल्या प्रचंड पुण्य कमवत आहेत. बऱ्याचदा मैदानात पाणी घेऊन गेलेले आहेत आणि उन्हाचा तडाखा जाणवतोय. खरं तर उन्हाळा सुरू झाला आहे आणि उष्णता वाढत चालली आहे, त्यामुळे पिण्याचं पाणी प्रत्येकाला आता सातत्याने त्याची मागणी केली जाते. 70% जास्त पाणी आपल्या शरीरात असं आणि घामावाटे जर ते कमी झालं तर कुठेतरी ऊर्जा कमी होते आणि ती ऊर्जा पुन्हा मिळवण्यासाठी आपल्याला पाणी प्यावं लागतं. तर बघूया पाणी प्यायल्यानंतर कोण कोणाला पाणी भाजणार आहे मैदानावरती. बघूया 12 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज. स्लॉग स्किप करण्याचा प्रयत्न. व्हाईटचा इशारा आला आहे पंचांचा. ऑपस्टमच्या जास्त पिचिंग केली गेली होती. एष्ट्यांच्या मागे एष्टी रक्षक क्लोज किपिंग करतायत. एष्टी रक्षकाच्या भूमिकेत आपण पाहताय रोशन कडव आहेत, मॅन फ्रॉम इंदगाव. दत्ता कडव काल अख्खा दिवस होते, त्यांचाही सामना आहे पण तो कधी असेल माहिती नाही. उद्या आय थिंक रिवर्स खेळतायत. व्हॉट अ शॉट. टायमिंग बेमिसाल. टायमिंग प्रॉपर. ताकदीचा वापर. चेंडू करतोय हवाई सफा. षटकार. रिवर्स खेळतायत. क्रिकेटच्या पुस्तकामध्ये हा फटकाच नाहीये. फलंदाजांनी आपली शक्कल लढवून असे अनेक फटके तयार केले. पूर्वी यॉर्करला काही उत्तर नसायचं, आता त्यावरही तोडगा काढण्यात आलाय. हेलिकॉप्टर. महेंद्रसिंग धोनीचा सिनेमा आपण पाहिला असेल. संतोष लाल यांनी तो फटका त्यांना शिकवला, ज्याला ते थप्पड म्हणायचे, आणि त्यानंतर त्याला हेलिकॉप्टर नाव देण्यात आलं. आणि महेंद्रसिंग धोनीने त्यांच्या कारकिर्दीमध्ये असे कित्येक हेलिकॉप्टर उडवले आणि सीमारेषे बाहेर पाठवले. टेनिसबॉल क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर कृष्णा सातपुतेचे हेलिकॉप्टर तुम्ही यूट्यूबवरती बऱ्याचदा पाहिले असतील. या दरम्यान आपण पाहताय धावा धावपळकरती 32-12 करायचे. अजूनही विजयासाठी चेंडू शिल्लक असतील 19-10 चेंडू. पहिला चेंडू वाईड होता, त्यामुळे 10 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईकला वेळेस येतोय सागर. बॉलिंग मार्कवर आपण पाहतायत योगेशला. जो योगेश इकॉनॉमिकल ठरला होता, फक्त 6 धावा दिल्या होत्या. बॅटची कडा. चेंडू थर्डमॅनच्या दिशेने या ठिकाणी आलाय. एक धाव या दरम्यानच्या काळात पूर्ण करतात. यष्टीरक्षक क्लोज किपिंग करतायत. क्लोज किपिंग करणं फार कठीण असतं. पूर्वी आम्ही असे यष्टीरक्षक पाहिलेले आहेत की जे क्लोज किपिंग करायचे. फार कमी असे संघ आहे ज्यांच्याकडे रेग्युलर विकेट कीपर आहे. बऱ्याचदा विकेट कीपर बदलत असतो. गोलंदाज बदलला की विकेट कीपर बदलतो. विकेट कीपर खरं तर केंद्रबिंदू असतो मैदानावरचा. भरपूर मेहनत करावी लागते यष्टीरक्षकाला. येणारे चेंडू पकडावे लागतात. सीमारेषेवरून येणारे थ्रो वेडेवाकडे थ्रोही कलेक्ट करावे लागतात. धावचित करावं लागतं. एष्टीचित करावं लागतं. झेलचित करावं लागतं. आणि त्याचबरोबर वेळोवेळी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलावी लागते. गोलंदाजाला मोटिवेट करावं लागतं. हो पुन्हा एकदा रिवास. यावेळी क्षेत्ररक्षक जज करतायत. पण त्या ठिकाणी आपण पाहतायत हा झेल टिपला गेलाय आणि फलंदाज बाद होईल. यावेळेस आपण पाहतायत अमोल चव्हाण ज्या फटक्याने खरं तर मगाशी एक षटकार त्याच्या बॅटमधून आला होता, हा त्याचा लाडका फटका आहे. पण बऱ्याचदा लाडकी माणसं धोका देतात, तसाच या फटक्याने त्याला धोका दिला आणि अशा प्रकारे फलंदाज अमोलच्या खेळीचा अंत होतोय. लागतोय मैदानावरती 3रा धक्का. या बीपीएल लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान. या बीपीएल लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान. अकराची गरज आहे. सामना रोमहर्षक स्थितीमध्ये. एखादा मोठा फटका आला तर हा सामना स्वप्नील इलेव्हनच्या बाजूने पूर्णपणे झुकेल. पण अथर्व इलेव्हन संघाच्या गोलंदाजांना एक एक चेंडू मोजून मापून टाकावं लागेल. डॉट चेंडूचं पर्सेंटेज वाढवावं लागेल. विकेट्स घ्यावे लागतील, तरच या सामन्यामध्ये ते आपली पकड मजबूत करतील, कमबॅक करतील.
पण त्यासाठी चांगली गोलंदाजी होणं व त्या चांगल्या गोलंदाजीला चांगल्या क्षेत्ररक्षणाची साथही लावायला हवी. तर 8 चेंडू 11 ची गरज विजयासाठी. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय बाळू कडाई मॅन फ्रॉम काजगाव वाडी. तर काजगाव वाडीचा अत्यंत अनुभवी खेळाडू. स्ट्राईकला अभ्यास आपण पाहताय दा सागर. तर बॉलिंग मार्कवर योगेश पुन्हा एकदा गोरेगाव इंडकडनं पंचांच्या उजव्या बाजूने. हो यावेळेस जागेवरनं स्वीप करण्याचा प्रयत्न पण चेंडू बॅटच्या संपर्कात आला आणि डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी योगेशने पहिल्या षटकात साथ दिल्या होत्या. या सन्मान आपण पाहतो या ठिकाणी सन्माननीय प्रतीकजी पाटील कल्याण ग्रामीण तालुका अधिकारी शिवसेनेचं एक चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. आदरणीय प्रतीकजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. सहर्ष मनपूर्वक स्वागत साहेब आपण आलात. आम्ही आपले आभारी आहोत आणि आपलं हृदयाच्या अंतकरणातून पुढे एकदा हार्दिक मनपूर्वक स्वागत. त्या दरम्यान 2 धावा येत आहेत. धावसंख्या धावपूल करते आपण पाहताय 35 9 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील 6 7 चेंडू 9 धावा. या सामन्यात काय दडलेलं आहे नक्कीच हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. चर्चेला उदाहरणही आलं असेल की कोण हा सामना जिंकेल. क्रिकेटमध्ये बऱ्याचदा प्रेडिक्शन केली जातात बाकी तर केली जातात पण बऱ्याचदा क्रिकेटमधल्या भविष्यवाण्या चुकीच्या ठरत असतात. फार कमी लोकांचं प्रेडिक्शन आपण पाहिलेलं आहे की ते खरं ठरतं. आणि या खेळाचं खरं तर या खेळामध्ये भावनांची गुंतवणूक प्रचंड असते. वेळ जास्त घेऊ नका. फिल्डिंग लगेच लावायचे अथर्व 11. सगळ्यात जास्त भावनांची गुंतवणूक कुठल्या सामन्यात होत असेल तर भारत आणि पाकिस्तान जेव्हा जेव्हा एकमेकांच्या समोर येत आहेत सर्वांचं लक्ष लागतं या सामन्याकडे. जे कधी क्रिकेट बघतसुद्धा नाही तेसुद्धा टी व्ही ऑन करतात. मैदानावर आपण पाहिलं तर खरं तर खूप सन्नाटा असतो संपूर्ण देशामध्ये. दोन देशामध्ये सामना गमावल्यानंतर एखाद्या संघाने दुसऱ्या देशामध्ये त्या देशामध्ये टी व्ही फिल्डिंग लगेच लावा. अथर्व 11 भरपूर वेळ घेत आहे. तुम्हाला शेवटची अनाउन्समेंट आहे अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. अथर्व 11च्या संघनायकाला शेवटची अनाउन्समेंट पंच वारंवार सूचित करतायत. जर पॅनल डे या क्षणाला लागली तर मात्र तुम्हाला खूप भारी पडू शकते. ठाऊक आहे आम्हाला स्ट्रॅटेजी फार महत्त्वाची असते. रणनीती आखावी लागते सामना जिंकण्यासाठी विचार करावा लागतो. पण काही नियम आहेत त्या नियमांच्या बाहेर जाऊन तुम्हाला हा खेळ खेळता येणार नाही. क्रिकेटमध्ये एकूण 42 नियम आहेत आणि या स्पर्धेमध्ये एकूण 18 नियम या ठिकाणी लागू करण्यात आले. ती नियमावली सगळ्यांना आम्ही देतो आहे. त्यांनी ती वाचायची आणि त्या नियमांचं पालन करायचं आहे. 42 नियम क्रिकेटमध्ये सुरुवातीला आले. 1787 मेरिलेबॉन क्रिकेट क्लबची स्थापना झाली. 1788 त्यांनी नियमांचं संशोधन केलं आणि 42 नियम क्रिकेटमध्ये त्यांनी आणले सुरुवातीला आणि त्यानंतर अनेक नियम आपण पाहिलेले. तर भास्कर अंतिम षटक घेऊन येतोय. हा चेंडू व्यवसा दिशाहीन आहे. व्हाईटचा इशारा येतोय. या क्षणाला अशी गोलंदाजी पराबोला कारणीभूत ठरू शकते कारण रोखायची आहे एकूण धावा. आपण पाहिलं तर खरं तर 8 धावा अजूनही हव्यात. 9 हव्या होत्या. 1 चेंडू वाईट आला आहे. 1 अतिरिक्त चेंडू फेकावा लागेल. तर 6 चेंडूत 8 धावा होण्यापासून रोखाव्या लागतील अथर्वला. तर स्वप्नील 11 या 8 धावा विजयासाठी पूर्ण कराव्या लागतील. ऑन साईडला उडावला झेलची शक्यता. एक सहज सोपा झेल सोडलाय. तेले गेलं तुपही गेलं आणि हाती आलं धुपाटणा. खरं तर हातातून ओला साबण कसा निसटतो तसा हा चेंडू निसटला. हा चेंडू निसटलाय की सामना निसटलाय ही येणारी वेळ सांगेल. कारण आता 4 धावा विजयासाठी हव्यात. 5 चेंडूमध्ये एक सोपा झेल होता. हा झेल पकडला असता तर इथे 4 धावाही वाचवता आल्या असत्या. फलंदाजाला बाद करता आलं असतं. नवीन येणाऱ्या फलंदाजावरती दबाव टाकता आला असता पण नियतीला ते मंजूर नव्हतं आणि एसटी क्षेत्ररक्षकाला ते मंजूर नव्हतं. हा झेल ड्रॉप झाला. खरं तर कोणी हे मुद्दा म्हणून करत नसतं पण एक दबाव असतो प्रेशर असतो. या प्रेशरखाली या चुका घडत असतात. हा चेंडू पॉईंटच्या दिशेने गॅप आहे. डीप कव्हरवरनं क्षेत्ररक्षक फार वेगाने पुढे सरसावले आहेत पण 2 धावा होण्यापासून रोखू शकले नाही.
आणि दोन धाव्याने आता इक्वेशन फक्त दोन धावा विजयासाठी हव्यात. सामना एका बाजूने पूर्णपणे झुकताना आपण पाहिलेलं आहे, पण 44 धावाही करताना अंतिम षटक या ठिकाणी आलेलं आहे, म्हणजे धावसंख्येचा पाठलाग करणं किती कठीण झालं आहे. कालही सुरुवातीला भरपूर धावा आल्या चार मॅचमध्ये, पण नंतरच्या चार मॅचमध्ये आपण पाहिलं जरा आपल्याला फार कमी धावा पाहायला मिळाल्या. आज बघूया कशा पद्धतीने धावा असतील. 87 धावा आपण दुसऱ्या सामन्यात पाहिल्या, पहिल्या सामन्यात आपण 58 पाहिलं, त्यानंतर 35-43 अशी धावसंख्या आपण पाहिलेली आहे. हा चेंडू यावेळेस मात्र पंच इशारा करतात वाईट आणि चार धावा. अशा प्रकारे सामना जिंकलेला आहे स्वप्नील 11 या संघाने. अभिनंदन, खूप खूप अभिनंदन स्वप्नील 11 चे, स्वप्नील शैलवले आणि राहुल विशे यांना आपण देऊया शुभेच्छा आणि संपूर्ण संघाला. आणि वळूया आपण मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे. आणि मॅन ऑफ द मॅच कोण असेल? आमचे ऑफिशियल स्कोरर रमेश मयेकर ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतील.